नमस्कार मित्रांनो, मी आज आपल्याला माहिती देत आहे मोदी सरकारने आणलेली उद्योजकासाठी एक महत्त्वाकांक्षी योजनेबद्दल, ज्याचं नाव आहे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस म्हणजे जेम। या योजनेमध्ये भारतातला कुठलाही छोट्यातला छोटा उद्योजक आणि मोठ्यातला मोठा उद्योजक या पोर्टलचा वापर करून आपल्या मालाची विक्री शासनामध्ये करू शकतो। या योजनेचा मूळ उद्देशच आहे पेपरलेस, कॉन्टॅक्टलेस आणि कॅशलेस व्यवहार व्हावा शासनाबरोबर माल विक्री करत असताना। आपल्याला माहिती असेल की प्रत्येक गोष्टीचा सर्वात मोठा खरेदीदार कोण असेल तर शासन असेल, आणि प्रत्येक उद्योजकाची इच्छा असते की आपला माल शासनामध्ये विकला जावा। जसं ॲमेझॉन आहे, जसं फ्लिपकार्ट आहे, त्याचप्रमाणे शासनाने जेम नावाने पोर्टल सुरुवात केलेलं आहे, जे GEM.gov.in या नाव या हे पोर्टल आहे। या पोर्टलवर कुठलाही उद्योजक भारतातल्या कोपऱ्यातला आपलं उद्योगाचं रजिस्ट्रेशन करून आपलं उत्पादन किंवा आपण देणाऱ्या सेवा या शासनाला पुरवू शकतो। आता केंद्र शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंट्स आणि राज्य शासनाच्या सगळ्या डिपार्टमेंट आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या मदतीतून चालणाऱ्या जे काही CPU आहेत, ज्या काही संस्था आहेत, यांनीसुद्धा त्यांना लागणाऱ्या प्रत्येक वस्तू याच पोर्टलवरून खरेदी करण्यात यावं असं शासनाचे निर्देश आहेत। आणि हे 2016-17 सुरुवात झालेली आहे, पण बऱ्याचशा उद्योजकांना याची माहिती नाही आणि बऱ्याचशा गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला याची माहिती नव्हती, त्यांना झालेली आहे आणि ती आता या पोर्टलवरनं खरेदी करत आहेत। म्हणजे अगदी टाचणीपासून, स्टेशनरीपासून, कूलर, त्याबरोबर गाड्यांच्या सेवा, क्लाउडवरच्या सेवा, आपल्या हाऊसकीपिंगच्या सेवा, या सगळ्या गोष्टी आता पोर्टलवरनं खरेदी केल्या जात आहेत आणि ही खूप सुंदर योजना सुरू केलेली आहे। यामध्ये सेलर म्हणजे उद्योजक, त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं। रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्याच्याकडं आधार कार्ड, लिंक असलेला मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि पॅन कार्डची आवश्यकता आहे। फक्त या दोन गोष्टीवरनं तो रजिस्ट्रेशन करू शकतो। त्यानंतर उद्योगासाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत, म्हणजे त्याचा ऑफिसचा पत्ता, ITR, जर नवीन उद्योजक असेल तर ITRची गरजही पडत नाही, त्याचबरोबर त्याचा उद्योग काय आहे, त्याचं जर MSME रजिस्ट्रेशन झालेलं असेल म्हणजे उद्योग आधार काढला असेल तर ते उद्योग आधारची माहिती, स्टार्टअप असेल तर त्याच्याकडे असणारा DIPP नंबर, अशा काही गोष्टींची माहिती आपल्याला भरल्यानंतर त्याला आपल्या वस्तूची विक्री पोर्टलवर करता येऊ शकते। मग हे रजिस्ट्रेशन कम्प्लीट केल्यानंतर ही सगळी पुढची माहिती भरून त्याचा अकाउंट व्हॅलिडेट केलं जातं आणि अकाउंट व्हॅलिडेट केल्यानंतर तो जो काही प्रॉडक्ट तयार करतो त्या प्रॉडक्ट त्याला वेबसाईटवर अपलोड करावे लागतात आणि अपलोड केले की त्याला या योजनेमध्ये सुंदर गोष्ट एक अशी आहे की प्रॉडक्ट अपलोड केला आणि शासनाच्या कुठल्याही विभागामध्ये भारतातल्या जर का त्या प्रॉडक्टची मागणी सुरुवात झाली किंवा मागणी झाली तर त्याला SMS मेसेज येतो की अशा अशा डिपार्टमेंटनी अशा अशा प्रकारची मागणी केलेली आहे तर आपण त्यामध्ये सप्लाय करू शकता। मग त्या उद्योजकांनी पोर्टलवर जाऊन लॉग इन करून पाहून तो आपली रेट कोट करू शकतो आणि त्याला सप्लाय करू शकतो। इथं कुठल्याही शासनाच्या डिपार्टमेंटमध्ये जायची गरज नाही, पोर्टलवरूनच सगळा व्यवहार होतो। मालसुद्धा पाठवल्यानंतर पोर्टलवरूनच पोच दिली जाते, माल ओके मिळाला की पोर्टलवरूनच पेमेंट मिळतं। तर अशी खूप सुंदर योजना शासनाने सुरुवात केलेली आहे, उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, शासनाला धन्यवादही दिले पाहिजे, कारण हे मोठ्या माल विक्री म्हणजे एक मोठ्या दिव्यातून जाण्याची गरज पडती आणि त्यासाठी शासनाने हे दालन खुलं केलेलं आहे। आपण या GEM.gov.in ह्या पोर्टलवर जाऊन याची अधिकची माहिती घेऊ शकता किंवा आम्हालासुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता। माझा नंबर आहे 7972542736। आपण या योजनेचा नक्की लाभ घ्यावा उद्योजकांनी, नवीन उद्योजकांनीसुद्धा
आणि जे एक्झिस्टिंग आहेत त्यांनी, सेवा पुरवठादार आहेत त्यांनीसुद्धा याचा लाभ घ्यायला हरकत नाही. धन्यवाद.